पण बघणार आहोत बुर्दुल बनामा नारेन या दोन संघामध्ये. थँक्यू. आम्हाला रोशन भोईर आम्हाला नक्कीच लाईव्ह एन्जॉय करतात ही स्पर्धा. रोशन नक्कीच आपले स्वागत असेल. गेम प्ले होतोय. पहिला चेंडू खूप चांगला होता, फुलबॅटमध्ये चेंडू फेकला, मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. नक्कीच बरोबर तुम्हाला 11 वाजता यावं लागेल जांभली पार्क क्रिकेट संघाची पण दखल घ्या. नक्कीच आम्हाला रोशन लाईव्ह आम्हाला ऐकतायत. रोशन आपले स्वागत असेल. भव्यदेवी नक्कीच टेनिस बॉलची स्पर्धा. त्याच्यानंतर आमचे एक मित्र आहेत बोबडे, ते सुद्धा आम्हाला ऐकतात. नक्कीच आपले स्वागत असेल. अंकुश बॉम्बाई हा चेंडू अंकुश बॉम्बाईचा मात्र सर बॅटने घेऊन काढले. शेतशे चेंडूपती येणार उचलणार फेकणार, तो बंद सिंगल येते. एकापेक्षा जास्त अजून काही का धावेने विचार जर केला तर यावेळी धावांचा श्रीगणेशा दरम्यान केला जातोय. फलकाबद्दल मात्र एक येईल. आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल सुपर 8 मधील. एक चांगली फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही एका एरियातील दोन चांगले संघ मात्र इलेक्शनमध्ये नक्की आमने सामने येत आहेत. ते खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला भेटेल. भव्यदेव नक्की टेनिस बॉलची स्पर्धा आपण बघतो आणि आजचा हा तिसरा दिवस आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अंकुश बॉम्बाई पुन्हा एकदा चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्टोरीची मात्र अपील केली गेली. अपील म्हणजे थोडासा उत्साह होता, आत्मविश्वास नव्हता. दुपर्यंत धाव नसेल. चांगला आपण सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिला सामना याच्या आधीचा सामना खूप चांगला जिंकला मैदानावरती आदर्श क्रिकेट संघ जांभलीपाडा संघाने. सचिन दादा पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले स्पर्धेबद्दल. कारण खूप मोठी स्पर्धा आहे. नक्कीच आभार व्यक्त केले त्यांनी आमच्या विलास दादांचा, आभार व्यक्त केला आमच्या राजेश दादाचं. खूप मोठी स्पर्धा साधतात त्यांना बघतो. भव्य देवेदानेसबरोबरची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. कारण खूप सारे मान्यवर आमच्या व्यासपीठ येत आहेत. तुम्ही मान्यवर जर पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सर स्वागत असेल. अंकुश हा चेंडू 57-07 नक्कीच इनोवा एक गाडी आहे. कार आहे तुझ्या कोणाची असेल त्या कार त्या नक्कीच गाडी मालकाला विनंती असेल की आपण तिथनं गाडी ती हलवायची. थोडीशी आपण मध्ये पुढे पार्किंग करा, जरा सहकार्य करा. 57-07 अशी नक्कीच गाडी क्रमांक. धावसंख्या मात्र या दरम्यान विचारलं गेलं तर अजून पुढे जाईल. एकूण धावा धापालकावर त्याच्यामध्ये येतील 3. एक चांगला आपण सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच तर आपल्याला पाहायला भेटेल. कारण भव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आजचा हा तिसरा दिवस आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. खूप सारे मात्र मान्यवर आमच्या वास्तवात येतात. अंकुश बॉम्बाय हा चेंडू आडव्या बॅटने मिस टायमिंग आहे. क्षेत्र झेल काली चूक नसेल फलंदाज बाद बिग विकेट पहिल्या षटका मैदानावरती नारायण संघाला. चांगलं संगीत नक्कीच हंसिकाचं गोड आवाज नक्कीच डंबलीमधून बिलॉंग करते. मात्र एक छोटीशी हंसिका नक्कीच तिने मात्र आपल्या छोट्या वयात खूप सारे मध्ये स्वतःचं नाव मात्र गमावलंय. खूप नाव मात्र उंचावला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तर दुसऱ्या बाजूने अंकुश बॉम्बेला विसरून जमणार नाहीये. कारण का बुलदू बुरदू संघाची ओळख आहे. खूप साऱ्या वशा जाणग अनुभव नक्कीच. शरद सुद्धा संघामध्ये आहेत. आमचं लक्ष तिकडे आता गेला. शरद आपले स्वागत असेल. प्रवीण पाटीलचा मग तो आपण प्रवीण माद्रेचा मग तो आपण बुरदू संघ जगदीश सहा बुरदू संघ खूप चांगल्या मध्ये संघाची बांधणी केली. नक्कीच आमच्या खूप टच मध्ये असतात हे खेळाडू सर्व. एका बाजूने नारायण संघाचा विषय तर भारत संघाचे संघनायक आहेत रवी हजारे. नक्कीच आमच्या मलंगटेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खूप मोठी आपल्या स्पर्धा पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या मात्र फीडबॅक आल्या. नक्कीच स्पर्धा जास्तीत जास्त बहुचर्चित कशी होईल याचा विचार मात्र केला गेला. कारण ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र तू यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बघू शकाल. तुमच्या स्मार्टफोनवरती नक्कीच कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती नक्कीच स्पर्धा मात्र बघू शकाल. भव्यदेव नक्कीच टेनिस बॉलची स्पर्धा नक्कीच तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकाल लाईव्ह चॅटवरती. पलकावरती एक मिनिटा वादा पंधरा येतील. तीन धावा पलकावरती आल्यात. चला जास्त विलंब करू नका, जास्त आपण विलंब करू नका. आपण गेम प्ले करूया. षटक दुसरं येईल जगदीश पाटीलचं. जगदीश पाटीलने काय क्रिकेट दाखवलं. आपल्यातून फलंदाजी 5 बॉल 5 षटकार मैदानावरती. नक्कीच मैदान पूर्णपणे जिंकलं या खेळाडूने, मैदान गाजवलं. कारण का गतवर्षी खूप इनफॉर्म फलंदाज होता. गतवर्षी मात्र आपल्या घरी बाईक घेऊन गेला होता. मात्र यावर्षी सुद्धा बाईककडे लक्ष असेल का या स्पर्धेचं आकर्षक आहे बाईक.
चेंडू पाकवटला गेले परत अठराशे माध्यमातून येतो फटका कॉपी बक्षाईलने चेंडू सीम रेषे पलीकडे येतोय आणि चौकार चार धावा गुड शॉट चांगलं संगीत आपण बघतो डीजे मास्टरच्या माध्यमातून साधारण चांगला प्रकारचा क्लायमेट आहे चांगल्या क्लायमेट मध्ये आपण बघतो खूप मोठी स्पर्धा मध्ये भरवली गेली भव्य दिव्य टेनिस बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आजचा हा तिसरा दिवस या स्पर्धेचा नक्की विद्यमान सामना मैदानाच्या आत मध्ये एका बाजूला नारद संघ दुसऱ्या बाजूला अबद्ध संघ हा चेंडू ओव्हर पिच होता मिक्स टायमिंग आहे जेल कली क्षेत्ररक्षक जज करेल चूक नसेल फलंदाज बाद बिग विकेट भारत परी मैदानाच्या बाहेर डीजे मास्टर अमर मध्ये लय मध्ये येतात छोटा पॅकेट बडा धमाका हाईट कम फाईट ज्यादा आणखी जसं त्याला म्हटलं जात आमच्या अमर डीजे रॉकर्स त्यांची मत ओके प्रशांत सुद्धा तुम्हाला मध्ये नाईट रश्मी मध्ये पाहायला भेटतील आमचे डीजे मास्टर जवळचे मित्र हा चेंडू पॅडवरती होता नटाशाने केल्याचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील केली गेली शॉट फाईनली गेला चेंडू उचलण्यासाठी वेल गेला तोपर्यंत लेग बायची धाव असेल पण आमच्याकडे इशारा करतात आमच्या प्रोफेशनल पंच मैदानाच्या आतमध्ये धाव संख्येमध्ये अजून एक निपुढे जाईल पलकावरती आता पण एक नाजूक परिस्थिती विचार जर केला तर इथन नारायण संघाची आठ धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत षटक क्रमांक दुसरा मार्गच असताना तकदीर मात्री मैदानाच्या आतमध्ये मधल्या इष्टवरती गाड घेत आहेत जगदीश पाटीलचा मात्र वापर केला जातो एक वेगवान गोलंदाज एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू भुरदूर संघाच्या माध्यमातून चेंडू खूप चांगला होता कीपर बीट झाले धाव घेण्याचा प्रयत्न नसेल शॉट फाईन लेगला मात्र बॅकअप खूप चांगला आहे मतलब प्रवीण मात्र एसटीच्या मागे खूप खूप सारे वर्षाचा अनुभव तर थोडासा विचार जर केला तर त्यांचा फिटनेस तर मतलब साथ देत नसेल खूप सारे वर्ष मध्ये क्रिकेट खेळल्या मग प्रवीण मात्रेने त्यांच्या नावाच्या सातत्याने रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये खूप सारे मात्र स्पर्धा नाईट रजनी नक्कीच नाईट रजनी सुरुवात झाली विजय शेट आमचे विजय शेट पाटील विजय शेट ठाकूर नक्की त्यांच्या माध्यमातून नाईट रिन्स आगाज त्याच्यामध्ये नक्की सिंहाचा आणि मोळाचा वाटा असतो प्रवीण प्रवीण माधरे यांचा त्यांच्याशी खूप चांगला कॉम्बिनेशन असतो चेंडू दरम्यान बॉडीला मात्र आवेश विचार जर केला तर स्पर्श होतोय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र थाय पॅड वरती आदळलाय बॅट कटची धाव असेल यस पण आमच्याकडे लगेचच इशारा करतायत नक्कीच पंच कोणाला नेमावा ज्याला क्रिकेटची जाणकारी ज्याने क्रिकेट खेळलाय ज्याला क्रिकेटचा नॉलेज आहे त्या माणसाने नक्कीच त्या माणसाने मात्र पंचगिरी करावी पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असं मानलं जातं मात्र एखाद्या वेळेस माणसाकडनं चुकी सुद्धा होत्या चुकी सुद्धा मात्र होत असतात मात्र इथनं तसं काही दिसत नाही कारण का प्रत्येकी वेळेस चेंडूवरती प्रत्येकी चेंडूचा अपडेट आमच्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा आजवर आलाय या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू शॉर्ट पिच होता हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग घे जवळपास खेळाडू कोणत नसेल चांगल्या प्रकारची फलंदाजी होती चेंडू सीम रेषे पलीकडे आणि या चौका चार धावा गुड शॉट आमच्या वाजपेयीवर एक मोबाईल छोटा मोबाईल मात्र आमच्या नारायणच्या मान्यवर आहेत नक्कीच आमच्या कैलाश दादांचा मोबाईल तर इथे राहिला होता म्हणून मोबाईल छोटासा आहे मात्र त्यांच्यामध्ये जे मेंबर आहेत ते खूप सारे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो जर कोणाला भेटला असेल तर आमच्याकडे तुम्ही जमा करा पाच ओव्हर षटक का षटक संपलाय ओव्हर बॉल पाहिजे यस बॉलाची मागणी बॉल आहे सर बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये बॉल आलाय सर
चेंडू आलाय नक्कीच मोबाईल कदाचित आमच्या आयोजकांना जर सापडला असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत येईल तो राजेश बघा जरा आपण चौकशी करा मोबाईल जर छोटा कोणाला सापडला असेल तर आपण आपल्या मान्यवरांचा मात्र एक मोबाईल राहिला होता चला आपण गेम प्ले करूया व्यवस्था सामन्याकडे सामना आपण खूप चांगला बघतो मैदानी क्रमांक षटक क्रमांक दुसरा संपले गेले दोन षटकाच्या क्रीज पलकावरती एकूण धावापर्यंत आले विचार केले इथं 13 धावा धा पलकावरती क्रमांक 12 चेंडूचा खेळ संपला 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा बनू शकला मैदानावरती विचार जर केला नारायण संघ तसं आपण गेम प्लेकडे जास्त विलंब करू नका आपल्याकडे जरी वेळ असेल तरी आपल्याकडे फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल अंकुश बंबईच्या पण दखल घेतो 25 मिनिटांमध्ये 5 षटक संपवणं या स्पर्धेचा नियम आहे तर गेम प्ले करू जा दोन षटकाचा क्रीज पलकावरती एकूण धावा धावा पण 13 वन सेकंड अंकुश बंबई हा चेंडू कोलबटा पाचा होता चेंडू मध्ये खोदून काढला अठराशे मध्ये बदलून चेंडू क्षेत्र क्षेत्रक्षेत्र चेंडूमध्ये येणार उचलला फेकणार दुसरी धाव घात करू शकेल शीताच्या वेगाने मात्र दोन धावा होत आहेत कम्प्लिटली पूर्ण बॅकअप साठी खेळाडू येतील तोपर्यंत अजून दोन धावा दोन धावे क्षमतेने संघाची एकूण धाव संख्या दहा पलकावरती आतापर्यंत येते येत विचार केला तर 15 धावा पलकावरती आतापर्यंत नोंदवले गेल्यात सामना आपण खूप चांगला बघतोय एका बाजूने मागच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धाव संख्या बनवण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती 81 धावा बनवल्या होत्या विचार जर केला तर इथन बुर्दुल संघाने 5 चेंडू 5 षटकार मारले होते जगदीश पाटीलने शॉर्ट पिच होता अनसाईड लवकरचा प्रयत्न केला तकदीरने माझा प्रयत्न फासलाय चेंडू मध्ये शॉर्ट शॉर्ट बॅकफुट पॉइंटला फील्ड होईल तोपर्यंत लेग बायची धाव येईल लेग बायने संघाची धाव संख्या एक ने पुढे जाते पलकावरती डबल धावा आता मात्र येतील सोळा धावा धा पलकावर जाईपर्यंत येते आपण चांगला सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फाईट बघतो मैदानाच्या आतमध्ये पप्पे देवनागरी सेनेस बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करतो आजचा हा तिसरा दिवस मलंग ट्रॉफी 2018 पर्व खूप चांगल्या प्रकारचा आपण सामना बघतो मैदानाच्या आतमध्ये अंकुश हा चेंडू खूप चांगला होता क्रिकेटमध्ये सर्वात सेफ चेंडू फेकला बॉटमॅनचा वापर केला एकी धाबेचा अवधी कंप्लीट होईल दोन्ही फलंदाज एकाच एंडला मात्र एकावा यायला लागेल मैदानाच्या बाहेर मात्र यावा लागेल फलंदाज बाद धावचित चांगलं संगीत पूर्ण बॅटरी चार्ज होते पूर्ण एकदा अमरची जसं जसं संध्याकाळचं सत्र जवळ तसं चांगलं चांगलं संगीत तुम्हाला मात्र नक्की मी आधीच म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका तुम्हाला संगीत खूप चांगलं चांगलं ऐकायला भेटेल नवीन नवीन नक्कीच तुम्हाला संगीत मात्र अंक आहे त्यांच्याकडनं ऐकायला भेटतील हा चेंडू आडव्या बाटने खेळलेत चेंडू होते क्षेत्रक्षेत्र केंद्र लांगांमध्ये चांगलं क्षेत्रक्षेत्र होते मात्र एका पॉइंट वरती उचलतील फेकतील तोपर्यंत एकापेक्षा जास्त अजून काही सिंगल संघाची धावसंख्या अजून एक ने पुढे जाते पलकावरती एकूण धावा आतापर्यंत येते देत नाही विचार करते 17 धावा दहा पलकावरती षटक क्रमांक मार्गाचा असणार तिसरं अंकुश बॉम्बईला कोण मात्र विसरेल कारण अंकुश बॉम्बईच्या माझ्या सातत्याने नावाने संघाची ओके एक चांगला खेळाडू सिनियर खेळाडू चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांना मात्र लाईन बघावी लागेल लाईन ऍटलीस्ट चुकीची येते मात्र गोलंदाज लाईन मिस करतोय हा चेंडू मात्र पंचांनी स्पेअर घोषित केला अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या दहा पलकावरती आता मात्र अजून एक ने पुढे जाईल पलकावरती एकूण धावा 18 अंकुश बॉम्बई गोलंदाज हा चेंडू दरम्यान विचार जर केला तर फुल लँडरचा फेकला होता आडव्या बॅटने लॉंगला चेंडू फील होईल तोपर्यंत अजून एक धाव येते सिंगल डबल मध्ये संघाच्या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मग इथन सिंगल डबलने काम जमणार नाहीये इथन एक बघितले तुम्ही एक चांगल्या संघासोबत खेळत असताना त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला असेल कारण 81 धावा पहिल्या सामन्यामध्ये बनवल्या होत्या त्याच्यानंतर त्यांच्यासमोर 50 ते 55 धावा कमीत कमीत बनवावा लागते मैदानावरती या नारायण संघाला तसं का चित्र होईल का चेंडू दरम्यान डोक्याचा वापर करण्याचा प्रयत्न होता कीपरच्या पाठी खेळण्याचा प्रयत्न केला मध्ये तीन षटकाचा खेळ संपला केला डीन्स ब्रेकरला मात्र इशारा केलाय डीन्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी आपण ऐकूया अमरला कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक
एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को। हन त्यान विडा उचलला नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जीता जागता जनू सहिताने। कान बोलला छाती ठोकून कोणाकडनं, गणेश शेंद्रे, गणेश शेंद्रे यांच्याकडनं मात्र कॅशपर झालाय। निघीच कम चांगलं पवाडे चांगला, मात्र विचारलं गेलं तर एक पवाडा चांगला पण ऐकला आमच्या डीजे मास्टर अमरकडे, थँक यू डीजे। अफजल खान सुद्धा मात्र, अफजल खानांना वाटलं असेल की मात्र खूप ते वक्तव्य खूप चांगलं होतं ना, की जिथे त्याचे पानं आपण जर आताही मात्र उघडून बघितले तर आपल्याला ते आठवण येईल। वेळ सामन्याकडे चौकार मात्र येतो, कारण का चौकशी करायची इथं गरज असेल। इथं मात्र विचारलं केलं तर बॅटरी चार्ज करावी लागेल, इथं मात्र बॅटचा बेस खोलावा लागेल। धावसंख्या आता मात्र चार ने पुढे जाते, पलकावरती एकूण धावा इथं येतील, चारच्या मदतीने एकूण धावा दहा पलकावरती इथं येतात आता मात्र 23। तर धावसंख्या अजून चार ने पुढे जाईल, मध्ये 23 धावा पलकावरती आतापर्यंत येतात गोलंदाज। गोलंदाजच्या बरोबरती इथं येतील किरण पाटील, किरण पाटीलचा मात्र वापर केला जातोय बुद्धुल संघाच्या माध्यमातून। चेंडू शॉट पिच होता मात्र ऑन साइडला, डिप्स वर लेखला, चेंडूची फील्ड होईल, तोपर्यंत एकच धाव असेल। नक्कीच प्रवीण दादा यांच्याकडनं विचारलं गेलं तर विकेट चॅटरी जर संबोधन केली तर रोख रक्कम मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। तसेच प्रवीण दादाने सुद्धा आपलं एटीएम खोला गेला, बँका जरी बंद झाल्या असतील एटीएम कार्ड त्यांच्या सोबत असेल। चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला गेलाय, चेंडूची मात्र फील्ड होईल डीप मध्ये, तोपर्यंत दुसरी धाव शक्य नसेल। फक्त इथं विचारलं गेलं तर एकच धाव येते, चांगल्या प्रकारची मात्र गोलंदाजी केली जाते मैदानावरती। हा चेंडू दरम्यान ओव्हर पिच होता, मोठा फटका इथे लांगणला मात्र क्लिअर करतील, लांग लांग बिग वे हवा ही सफर आसमानी डोहा दर्जेदार षटका। नाहीये तुम्हाला चॉईस बॉल नसेल, आयोजक मध्ये बॉल देते तोच बॉल नाही। हा चेंडू पुन्हा एकदा मात्र मोठा फटका येतोय, नवीन चेंडू जरी आला मैदानाच्या इथं थांबवू शक्य नसेल, फलंदाजाला दुसरी मोठा फटका येतोय। वन सेकंड बॅक टू बॅक दुसरा चेंडू वरती दुसरा दणदणीत षटकार। मात्र फलंदाजी खूप चांगली होती स्ट्रायकरला, मात्र फलंदाज मात्र यावेळेस आघाडीचे फलंदाज मात्र सूरजने हल्ला बोल केलाय। अडतीस धावा धावसंख्या धापालक्यावरती येते। नक्कीच अरुणाबाई त्रिंबक सारवी त्या स्टँड मधून थोडासा मात्र आवाज आला, कदाचित षटकार येत आहेत, पटराकीमध्ये खूप सारे असतील नारायण संघाच्या बाजूने। हा चेंडू खराब होता, 1000 रुपयाचे कॅश प्राइज नक्की त्यांच्या अकाउंट मध्ये असतील, लॉंग लॉग बिग वे लॉंग लॉगला क्लिअर करून आणि या षटकार साधा गुड शॉट। डीजे वैभव द मिक्स मिक्स मिक्स
षटक मात्र यावेसा खूप मोठा षटक होता पण बॅक टू बॅक 3-0 षटकार आले तर किरण पाटील ने 24 धावा खर्च केल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र वापसी करतोय चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज जरा सहकार्य करा विनंती असेल की आपण लगेचच गेम प्ले करायचे गणेश शेंद्रे नक्की त्यांच्याकडनं अजून मात्र बॅक टू बॅक 3-0 षटकार जर मारले एखाद्या फलंदाजांचं रोख रक्कम अजून 1000 रुपये कॅश प्राइज असेल कारण अगोदरच्या 1000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील नक्कीच नवीन नवीन नोटा मात्र मार्केटमध्ये आल्या तर 500-500 रुपयाच्या नवीन नोटा तर यावेळेस विचार जर केला तर खूप येत आहेत कारण का टेनिस बॉलचा विचार केला तर टेनिस बॉल खूप पुढे गेलाय हजाराची गोष्टच नाही लाखाने मात्र हा क्रिकेट खेळला जातो तर धावसंख्या पलकावरती आता म्हणतात आपण एकदा 44 धावा पलकावरती अंतिम षटक असेल अंतिम षटक डेट ओव्हर असेल हनामारीचा षटक हा चुंडू पण सेकंड मिस टायमिंग आज आपण क्षेत्र जेल खाली जज करतायत चुंडूची वाट बघतील मात्र फलंदाज बाद कॅश प्राइज आता वाढला असेल 3,330 रुपयाचे पारितोषिक असेल आमचे नक्कीच प्रवीणदा पाटील यांच्याकडनं मात्र त्यांनी एटीएम मल्ला आपला एटीएम मात्र खुला केला नक्कीच त्यांचा गाडी क्रमांक चेंडू लिडिंग एज गुड कॅच जेल खूप चांगला पकडला आणि फलंदाज बाद विकेट टेकिन गोलंदाजी केली ऑन हॅट्रिक हॅट्रिक साठी पारितोषिक असेल आमचे प्रवीणदा पाटील यांच्याकडे रोख रक्कम 3,330 रुपयाचा कॅश प्राइज हा चेंडू कशा प्रकारचा असेल या चेंडूवरती मात्र विकेट समाधान केली तर मात्र हा पाया पारितोषिकाचा मानकरी असेल गोलंदाज सुरज पाटील सुरेश पाटील रिव्हर्स खेळले मिक्स टायमिंग क्षेत्र झेल काली मात्र चूक झालीये मात्र चेंडू खूप महागाचा होता डायरेक्ट गीत सांगी कॅश आणि फलंदाज बाद बिंदास पाटील सुद्धा सनग्लासचा वापर करतायत तर सामना एन्जॉय करतायत उपसरपंच आहेत ते बुरदुल गावचे चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच माणूस असावा तर नक्कीच बिंदास पाटील सारखं खरं एकदम गोड व्यक्तिमत्व हा शेवटी रिव्हर्स केला जबरदस्त मिस टायमिंग आहे जेल खाली प्रवीण मात्रे चूक नसेल अजून एका फलंदाजाला यावा लागेल मैदानाच्या बाहेर क्या गोल काय गोलंदाजी मात्र केली गेली मैदानाच्या आतमध्ये क्या बाद आहे चिडीचे मास्टर पूर्णपणे ले मध्ये येत आहेत कारण अंतिम सामना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आता मात्र संभाजी राजांचं संगीत आपल्याला जिजाऊंचं संगीत आपल्याला मात्र ऐकायला भेटेल संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम बॉल हा चेंडू स्क्वॉड विकेट खेळले नात्र स्टाईलने मत क्षेत्ररक्षक बिंदास खूप वेगाने चेंडू मात्र फेकला अॅक्युरेट फेकी ऑन द स्टंप येते फेकी खूप चांगली केली
मेहनत केली बिंदास पाटील ने मत दरम्यान दोन धावा रोकू शकले नाही. स्टॉप करणे की अजून एक चेंडू असेल. धावसंख्या अजून एकने मात्र पुढे जाते. धावसंख्या दाखल करत आपण इथे 47 पूर्णपणे वापसी केली सुरेशने. हा चेंडू मात्र दरम्यान मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक जेल काढली आणि फलंदाज बाद बिग विकेट बाकफुटल्या मैदानावरती. कारण का इतना असं वाटलं का षटकार येईल, षटकार येत नाहीये. मात्र पाच षटकाचा खेळ संपला आणि पाच षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा मात्र बनू शकल्या 47 धावा त्या पलकावरती आल्यात. 48 धावेची इतना गरज असेल. सामना कसा असेल ते पुन्हा एकदा ऐकण्यासाठी शेवटच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा आपण ऐकूया जगदीश पाटील यांना. धन्यवाद. हॅलो 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 डीजे मास्टर थँक्यू. तर आपण बोलूया सत्कार समारंभ. तर अतिरिक्त अतिथी जे सांगली समर्थींची भूमिका पाहिली दोन दिवसामध्ये राहुल भोईर ज्याच्या नावावर मलंग राशी यांचे प्रभाव ते त्यांचा सत्कार होत आहे. देखणी मानाची शिशाल आणि सन्मानचिन्ह देऊन मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष बाळराम म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मायेची शाल समालोचक डोंबिवली विभागातील ठाणे रायगड मध्ये त्यांचं नाव राहुल भोईर वाणेरे गावचे त्यांचा सत्कार समारंभ होत आहे. सगळे टाळवा राहुल साठी. तर पाहू शकता आपण श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते राहुल भोईर यांचा सन्मान होतोय. कारण राहुलनी आपला मोलाचा मात्र सहकार्य दाखवला. प्रवक्ते असताना सुद्धा एक चांगलं समालोचन ऐकलं. मात्र दोन दिवसासाठी मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये राहुल नसणार आपल्यासोबत. कारण आपण पाहतोय मच्छिंद्र सर असतील उद्याच्या दिवसामध्ये आणि परवाच्या दिवसामध्ये समालोचन करण्यासाठी. राहुलने एक मात्र मोलाचं योगदान दिलं आमच्या स्पर्धेसाठी. मात्र राहुलचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि दुसरं सत्कार समारंभाकडे बोलतोय आम्ही. आमच्या व्यासपीठावरती गजानन जाधव नेवलीपाडा यांचं सन्मान करायचं आहे. गजानन जाधव अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. थोडासा सामना थांबवायचा आहे. थोडस पंचांनी सामना थांबवा जरा. कारण शेवटची इनिंग असेल याच्यानंतर सामना नसेल. तर तत्पूर्वी आपण व्यासपीठावर पाहतोय गजानन जाधव नेवलीपाडा एक थोर समाजसेवक. आपण पाहतोय व्यासपीठावर सन्मान केलं जाते. पाहू शकता या स्पर्धेची आकर्षण आपण म्हणू शकतो. प्रत्येक मान्यवरांना मात्र कॅलेंडर दिलं जातोय. त्याच्यानंतर समीर भंडारी ग्रामपंचायत सदस्य करलगावचे मात्र आपण पाहू शकता त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. अतिशय चांगलं नेतृत्व नेहमीच पाहतोय आपण. जेव्हा जेव्हा समीर भंडारी साहेब येतात एक चांगलं मोलाचं योगदान मात्र स्पर्धेची भेटवस्तू दिली जाते त्यांना सुद्धा. समीर भंडारी साहेब करवलेगावचे ग्रामपंचायत सदस्य असतील. त्याच्यानंतर गणेश सर पाटील मात्र यांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर नवनाथ पाटील सर यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. या आपण लवकरात लवकर मान्यवरांना विनंती करतोय. गणेश सर त्याच्यानंतर नवनाथ सर यांना सुद्धा विनंती केली जाते की आपण सुद्धा या. त्याच्यानंतर कैलास शेंद्रे नारायणगावचे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. झालेत का? चला सामना चालू करा. तर या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया राहुल नंतर. तर जगदीश पाटील यांच्याकडे
थैंक यू सो मच सोनू, थैंक यू राहुल, पुनः एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आपण ही स्पर्धा खूप मोठे एन्जॉय करता। जयगाव दे क्रिकेट संघ चिंचवले आयोजित मलंगड चषक 2018 मॅच ऑन होतो। या ठिकाणी पहिला चेंडू प्रवीण मात्रे लेट कट केला वीरेंद्र सेवक स्टाईलने, चेंडू सीमा पलीकडे दंडकार। तर 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ। प्रवीण पाटील कॅप्टन ऑफ टीम या ठिकाणी बघतोय आपण। पहिल्या चेंडूवरती विशाल पाटील याच्या मात्र हल्ला चढवलाय विठ्ठल पाटील। हा चेंडू मोठा फटका प्रयत्न बसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, नो मिस्टेक फलंदाज बाद तकदीर आले होते। प्रवीण पाटील बॅक टू द पवेलियन। थँक यू। तर पाहू शकता पुन्हा एकदा आमचे मान्यवर मच्छेंद्र पाटील पोसरी गावचे यांना सुद्धा विनंती केली जाते, या पण आपला सुद्धा सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर गुरुनाथ भाग्यवंत आंबे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे। त्याच्यानंतर संतोष पांडुरंग पाटील बुर्दुल गावचे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे। या पण बोल टू त्याच्यानंतर आपल्यामध्ये अतिशय चांगला मात्र व्यक्तिमत्व पाहू शकता किरण पाटील यांना करोले गावचे, ज्याने अतिशय मोलाचं योगदान दिला आमच्यापर्यंत, मात्र या लाईव्ह कव्हर करण्याचं मात्र मोलाचं योगदान किरण पाटील मागच्या वर्षामध्ये सुद्धा मोलाचं योगदान दिलं होतं किरण पाटील याने। आपण पाहू शकता तिसाई सॅटेलाईटचे मात्र कर्मचारी, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा असतील। तर सामना सुरू झाला, या ठिकाणी पहिलं विकेटचं पतन झालं। ज्या प्रवीणने पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला तो फलंदाज बाद झाला। खूप मोठा अनुभव त्याच्या पाठीशी होता, मात्र त्याने मैदानामध्ये थांबायला पाहिजे होता। हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका बचाव केलाय स्वतःचा, तर लेडीएच अपील केलं होतं या ठिकाणी, मात्र अपीलामध्ये जास्त उत्साह होता। 48 धाबा करायच्या, 5 धाबा आल्या धापडकवरती। विठ्ठल पाटील पहिला षटक फेकत असताना गोलंदाजी मार्क वरती 47 धाबा कुठल्या होत्या, 48 धाबांचं लक्ष असणाऱ्या 5 षटकामध्ये 9.60 सरासरीने आस्किंग रन रेट ठेवावा लागेल। हा चेंडू शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल 4 रन्स। तर बघा या ठिकाणी चौकार दाखवला फलंदाज होते या ठिकाणी महेश पाटील याच्या बॅट मधून चौकार बघतोय आपण। या बुर्दल संघाच्या वतीने 2 चौकार आल्या। हा चेंडू लेग स्टंपला फेकलाय, पंचांचा इशारा येतोय, इट इज अ वाईड। हा चेंडू खराब आहे, स्वेअर आहे। धावसंख्या जी एकेरी अंकामध्ये होती तिला मात्र दुहेरी अंकामध्ये स्थिरावताना पाहतोय आपण। या धापडकवरती 10 धावा आल्या, 48 धाबांचं लक्ष असताना 10 धावा धापडकेपर्यंत अतिशय चांगला सामना। येथून संघ जो जिंकेल तो सुपर 8 साठी क्वालिफाय होईल। पहिला संघ आजच्या दिवसात मिळालाय जांभिवली पाडा संघ जो सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय। हा चेंडू पुन्हा एकदा आमंत्रण होतं, ते आमंत्रण स्वीकारलाय, चेंडू डीप फाईन लेगला, आणखीन एक चौकार। I'm a
बघा या ठिकाणी आमचे नवनाथ सालुंके आहेत पनवर्ती या बर्दुल संघाला त्याने खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रवीण पाटील आणि त्यांचे तमाम सहकार्यांना की चांगला खेळ करा मैदानामध्ये आहे मात्र या स्पर्धेसाठी सद शुभेच्छा येतात खूप सारे लाईक केले जातात खूप सारी चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय मैदानावरती हा चेंडू अतिशय चांगला होता मात्र चेंडू लेग स्टंपला फेकलाय पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की या चेंडू खराब आहे या षटकामध्ये मात्र तिसरा चेंडू खराब फेकतोय गोलंदाज विठ्ठल पाडेल धावसंख्या धावपटकावरती 15 धावा सॉरी यस तर पंचाने या ठिकाणी धजबलाय 14 धावा या फलकावरती शेवटचा चेंडू होता फेकला गेलाय आणि षटक समाप्त होतोय 14 धाबा पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 2 खराब चेंडू फेकल्यात एकेरी धाबा लिहा 14 धाबा धापडकेवरती सेना निघाली धाव लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज इंग्रजीचे अतिशय सुगम संगीत चांगलं आहे आपल्या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आमचे प्रशांत असतील अमर असतील यांच्या माध्यमातून अतिशय चांगला क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम बघू शकता आपण डीजे एम एस यांच्याकडून कारण 14 धाबाला धापडकावरती तकदीर मात्र आहे गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक येऊन आलाय संघाच्या वतीने मात्र तकदीरने मागचे सामने सुद्धा फार काही चांगली गोलंदाजी दाखवली होती मात्र त्याने तो सामना जिंकून दिला होता गोलंदाजीच्या जोरावरती हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न लेग स्टंपला चेंडू फेकतोय पंचांचा इशारा आलाय खराब चेंडू खराब चेंडूने सुरुवात केली या षटकाची मात्र एक धावा मिळतो या ठिकाणी संघाला 15 धावांवरती पोहोचला हा संघ चांगली फलंदाजी करावी लागेल कारण प्रवीण सारखा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर मात्र हे दोन फलंदाज मैदानावरती वन डाऊनचा फलंदाज किरण पाडीला बघतोय कारण वन डाऊनचा फलंदाज म्हटला की खूप काही जबाबदारी जिम्मेदारी असते त्याच्या कांद्यावरती हा चेंडू यावेळेस मात्र एक्साइटिंग पॉवर बॉल गोज ऑन 6 रन आणि त्यावेळेस षटकार दाखवला फलंदाज किरणने किरण हा चेंडू कोलवा टप्प्याचा होता ड्राईव्ह केला जातोय खराब क्षेत्रक्षण डी पेक्षा कावरला आउटफील्ड पास आहे चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे दोन चेंडू दादावा व्हॉट अ बॅटिंग तर बघा 25 धाबा धापडकावरती आल्या तकदीर मात्र थोडासा मागडा गोलंदाज ठरतोय की काय या षटकामध्ये आहे अशी परिस्थिती झाली आहे यावेळेस नारायण संघाची हा चेंडू लोअर पुलटचा होता पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला गेलाय मात्र हा चेंडूवरती जर निश्चित बॅटच्या पट्ट्यात आला असता तर चौकार षटकार बघायला मिळाला असता एवढा चांगला चेंडू होता एवढा खराब चेंडू फेकला होता गोलंदाजाने मात्र किरण ज्याने एक चौकार एक षटकार दाखवलाय आणि धावसंख्या 26 वरती नेऊन ठेवली आहे 48 धावांची गरज असताना या 26 धावा पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू मात्र उभ्यात आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता चेंडू मात्र षटकार
तर निश्चितच या ठिकाणी बघा किरणने फटकेबाजी चालू केली आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन, मात्र वेगाने चेंडू वरती एकच दा वॉट अ फिल्डिंग. अमर होते अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय, मात्र या ठिकाणी सूरज साठी कॅश प्राइज आलाय तो नारायण संघाचा ज्याने चांगली फलंदाजी केली होती. 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय बालाराम यांच्याकडून आणि 1000 रुपयाचा सुद्धा कॅश प्राइज आहे सूरज साडे. मात्र एकट्याने दाबा 29 एक पडल्यात, गणेश यांच्याकडून प्राइज झालं होतं. हा चेंडू आमंत्रण होतंय आणि स्वीकारलं आमंत्रण. डी बॅकवर स्क्वेअर लेगच्या वरून हाय अँड सम षटकार. तर बघा या ठिकाणी सामन्याचं चित्र बदललं या फलंदाजाने, अतिशय चांगली फलंदाजी केली. किरण पाटील ऑन द फायर. या मैदानामध्ये दाबांचा वणवा पेटवला आहे फलंदाजाने, मात्र तो वणवा विजवेल का मात्र आता उपयोग होणार नाही आहे, कारण दाबाला धावपळकावरती 39 धावा. 48 धावांची गरज असताना 39 धावा धावपळकावरती आल्यात, तर फक्त 9 धावांची गरज येथून असणार आहे या संघाला. मात्र सामना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पार मडी धावसंख्या. हा चेंडू अतिशय चांगला होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकलं नाहीये. षटक समाप्त होत आहे, दुसरा ओवर नंबर 2 कम्प्लीट. टोटल स्कोर मूव्ह ऑन, बुर्दुल टीम ऑन बॉर्ड 40 रन्स. तर गोलंदाज या ठिकाणी बघतोय पिंटीचा वापर केलाय, मात्र 40 धावा धावपळकावरती येणारे 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. जर हे समीकरण उलट असत तर खूप मजा आली असती सामन्यामध्ये, मात्र लेटकट केलाय. 1 धावा प्रस्थापित केली जातोय विजयाच्या जवळ येऊन टेपलाय. एक बाहेरचा इशारा, 1 धावाली आहे धापडक्यावरती, 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाते. 42 धावा धापडक्यावरती. मात्र सामन्यामध्ये मजा नाही आहे, कारण पहिल्यापासून आजच्या दिवसात 6 सामने झाले, अत्यंत मोठे सामने बघितले. शेवटच्या चेंडू पर्यंत सामने रंगले होते, मात्र षटकार जातोय. लॉंग लॉंग बिग वे षटकार आणि सामना मात्र जिंकलाय तो बुर्दुल संघाने. मंचावरती ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय हिरू भाग्यवंत यांचा आम्ही यतोजी सन्मान करणार आहोत, आणि मुकुंद साळवे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. तर या दोघांना आमंत्रित करतोय मंचावरती. या पण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, नो डाऊट, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. बघा रेस मध्ये 2 फलंदाज आहे, एकीकडे महेश आहे तर दुसरीकडे किरण आहे. तर